गुजरातच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर अतितीव्र चक्रीवादळ तौतेची तीव्रता कमी झाली असून गुजरातचा किनारा पार करून हे चक्रीवादळ पुढे सरकलं आहे. काल रात्री ताशी 185 किलोमीटर वेगानं हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलं. यामुळे सौराष्ट्रासह गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. किनारपट्टीवरच्या जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधून सुमारे 2 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. त्यापूर्वी महाराष्ट्र, गोवा आणि केरळ, दीव, दमण, दादरा नगर हवेली इथं चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला. सशस्त्र सेना दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलानं अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकारच्या मदतीची ग्वाही दिली. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांसह मुंबई, ठाणे, पालघर आणि अन्य जिल्ह्यातही चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवला. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र एनडीआरएफच्या जवानांनी मदत कार्य करत पडलेली झाडं बाजूला करण्याचं काम केलं. मुंबईत रेल्वे आणि विमानसेवेवरही याचा परिणाम झाला.